नमस्कार, मी कुंदन संथे। गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून पुन्हा एकदा आपल्याकडे वाढवण बंदरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टींचं काही गोष्टी सुरू आहेत आणि त्या बाबतीमध्ये आपले जे बंदर विभागातील जे आपले स्थानिक भूमिपुत्र आहेत यांच्या भावना गेल्या कित्येक वर्षापासूनच्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे। याआधीही हा विषय आजचा नाही आहे, हा विषय गेल्या कित्येक वर्षापासूनचा आहे आणि याच्या आधीसुद्धा पण ज्यावेळेला आपल्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये ज्यावेळेला भूमिका घेतली गेली आहे त्यावेळेला आम्हीसुद्धा त्या आंदोलनामध्ये बऱ्याच वेळा सहभागी झालेले आहोत। आज जे काही वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये आज सबंध स्थानिक भूमिपुत्र एकवटून आपलं भूमिका व्यक्त करणार आहेत आणि या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये आपले एकजूट दाखवण्याकरता ते सर्व एकत्र जमत आहेत। मी जरी का पक्षाचा जिल्हा प्रमुख असलो तरी पण शेवटी मी ही स्थानिक भूमिपुत्र आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की जो काही विषय असेल, जो काही प्रकल्प असेल, प्रोजेक्ट असेल, हा आपल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। याआधीही ज्यावेळेला जिंदलच्या बाबतीमध्ये नांदगाव येथे जेटीचा विषय आला होता त्यावेळेला सबंध आपण स्थानिक भूमिपुत्र एकवटलो होतो आणि त्यावेळेला आम्हीही अगदी सक्रिय भूमिकेमध्ये होतो आणि आता आपल्याला ते समजतं की त्यांनी ते बंदराचं त्यांचं धोरण हे रद्द केलेलं आहे। कुठल्याही जिल्ह्याच्या विकासाला प्रोजेक्ट किंवा डेव्हलपमेंट हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे आणि कुठल्याही जिल्ह्याचा शाश्वत विकास हाही झाला पाहिजे कारण शेवटी रोजगार हाही तितकाच आपल्या तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु तो होत असताना जर स्थानिकांच्या भावना जर काही वेगळ्या स्वरूपाच्या असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचं एक वेगळं मत असेल तर त्यालाही तेवढंच त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि म्हणून आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे सुद्धा अत्यंत खालच्या स्तरापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत। स्थानिकांच्या भूमिकेला त्यांनी वेळोवेळी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही जी आपल्याची भूमिका आहे या भूमिकेला माझंही आम्हीही स्थानिकांच्या सोबतच आहोत कारण शेवटी आपण ह्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत। आपला आपल्याच भूमिकेसोबत राहून आपल्या जिल्ह्याचा नैसर्गिक संवर्धन करणं हे आपल्या सर्वांची गरज आहे, हे इथंच खरं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या ज्या भावना आहेत या जेव्हा आदरणीय हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जाणून त्यावेळेला या बंदराच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली होती आणि आज आपल्या या राज्यातलं हा जो प्रकल्प आहे हा केंद्राच्या माध्यमातून हा बंदर हा आपला प्रकल्प राबवला जाण्याचं आपलं धोरण आहे, परंतु राज्य सरकारच्या मध्ये सुद्धाही मला वाटतं आम्हीही ती भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करू की जो काही निर्णय आहे तो आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन घेतला पाहिजे। जर त्यांच्या भावना काही असतील तर त्या समजून आपण घेतल्या पाहिजे, मला खात्री आहे कारण शिंदेसाहेब कधीही लोकांच्या मनातच काम करतात, अत्यंत जमिनीवरचे व्यक्तिमत्व आहे आणि आज ॲक्च्युली मला आम्हाला यायचं होतं आपल्या या आंदोलनामध्ये किंवा आपल्या भूमिकेमध्येही आपल्यामध्ये भूमिपुत्र म्हणून, परंतु शेवटी आम्ही भूमिपुत्र असताना एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे आणि आपण या बाबतीमध्ये एक भूमिका व्यक्त केलेली आहे की राजकीय पक्षाच्या कुठल्याच व्यक्तींना तिकडे आज स्थान नसेल त्यामुळे आम्ही येऊन कुठेही त्याला वेगळं हे लागू नये म्हणून या भावना आपल्यापर्यंत ते व्यक्त करतो आहे। आपण सर्व स्थानिकच आहोत, या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आणि जिल्ह्याच्या कुठल्याही एकत्रित भूमिकेमध्ये जिकडे कॉमन मुद्दे असतील तिथे आपण सर्वांनी एकत्रच राहिलं पाहिजे आणि आपल्या भूमिकेला एक दृष्टिकोन सरकारसमोर जावा याकरता आम्हीही प्रयत्न करू आणि मी एवढंच म्हणेन की स्थानिक भूमिपुत्र ही आपली जी ताकद आहे, जिल्ह्यातल्या पण भूमिपुत्र आहोत आणि जिल्ह्याच्या विकासासोबत जिल्ह्यातील जनतेच्या भावना ह्याचं एकत्रीकरण करूनच कुठल्याही गोष्टीचा मेळ साधला गेला तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल। तुर्तास इतकंच, आपण नेहमी वारंवार भेटू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।